बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. मी ज्योत्सना मधुकरा भिडे भाषा शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. ऍक्च्युली ही जी बदली प्रक्रिया आहे ना, ही कशाकरता राबविण्यात आली होती तर मेळघाटामध्ये जे बदली अधिकारप्राप्त शिक्षक आहे ना, त्यांना खाली आणायचं होतं. मग वरती कोण जाणार? तर संवर्ग 4 मध्ये जे लोक आहे बदली पात्र, त्यांना धारणी आणि चिखलदरा ज्याला आपण मेळघाट म्हणतो, ही गावं त्यांना दिसायला पाहिजे होते. पोर्टलमध्ये काय असं, म्हणजे पोर्टलची चूक म्हणायची की शासनाची चूक म्हणायची की कशाची, की त्यांना हे गावं दिसलेच नाही. आणि आम्ही लोक, आम्हाला काहीच नाही. आम्ही पहिल्या यादीमध्ये नव्हतो. आम्ही अगदी म्हणजे आम्ही बदली पात्रच नाही, पहिल्या यादीमध्ये नव्हतो. जी 22 फेब्रुवारीला जी यादी प्रकाशित झाली त्याच्यामध्ये आम्ही नव्हतो. 24 फेब्रुवारीला जी यादी प्रकाशित त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही नव्हतो. आणि अचानक जेव्हा 13 मार्चला तिसरी यादी प्रसिद्ध झाली, तेव्हा आमच्या लोकांची नावं या यादीमध्ये कशी आणि का, म्हणजे आम्ही बदली पात्रमध्ये नव्हतोच आम्ही, मग आमची नावं का बरं प्रकाशित झाली? शासनाला ज्या जागा भरायच्या आहेत, आम्ही, आम्हाला कोणत्याही प्रकारची सूचना नाही आहे, काही नाही, आम्ही बदली पात्र नाही, मग आम्हाला का बरं या ठिकाणी पाठवलं? मी स्वतः, माझी यापूर्वी सेवा 8 वर्ष काटकुंभ म्हणजे अवघड क्षेत्रामध्ये माझी सेवा झालेली असताना, परत मी आता परत मला जर तिथे जावं लागत असेल तर मग हे शासनाचं कोणतं धोरण आहे? आणि मागच्या वर्षीपर्यंत जे क्षेत्र अवघड होतं महिलांकरिता, आता यावर्षी त्याच्यामध्ये महिलांना पाठवलं, म्हणजे महिलांसाठी ते क्षेत्र अवघड नाही आहे म्हणतात, मग का बरं? शासन हे प्रत्येक वर्षी आपलं धोरण बदलते आणि हे कोणतं धोरण आहे शासनाचं? ओके. आणि अतिशय अन्यायकारक हा 6वा टप्पा आहे, हा रद्द व्हायलाच पाहिजे. आयुष प्रसाद साहेब काय म्हणतात की 85% शिक्षकांच्या म्हणण्यानुसार ह्या बदल्या चांगल्या प्रकारे राबविण्यात आलेल्या आहे. मग आम्हाला काही म्हणणं नाही आहे ना, 85% शिक्षकांकरता चांगलं आहे, त्यांना पाठवा ना तुम्ही. हे जे 6व्या टप्प्यामध्ये 15% शिक्षक आहे, त्यांच्याकरता आम्ही म्हणत आहे ना, आम्हाला तुम्ही आमचा हा टप्पा रद्द करा. आम्ही बदली पात्रामध्ये नाही आहे, आम्हाला मेळघाटामध्ये पाठवू नका, अशी आमची एक महत्वाची मागणी आहे. अतिशय दुर्गम असं कुंड नावाचं गाव भेटलेलं आहे. ते धारणीतून म्हणजे अगदी शेवटचं गाव आहे, महाराष्ट्रातलं शेवटचं आणि MP आणि महाराष्ट्राचं असं शेवटचं ते गाव आहे. मध्ये तापी नदी आहे. मी स्वतः ते गाव पाहून आलेली आहे, त्यामुळे बोलताना सुद्धा मला खरका होत आहे. कारण ते जर चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं, एकट्या बाईसाठी ते गाव, म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वप्नातही विचार करताना असं ते गाव आहे. अतिशय दुर्गम असं गाव आहे. स्त्रियांसाठी ते अतिशय प्रतिकूल असं गाव आहे. सरकारचं म्हणणं आहे की पटवारी स्त्रिया, अंगणवाडी स्त्रिया, नर्सेस या सगळ्या प्रत्येक क्षेत्रातल्या स्त्रिया तिथं काम करतात, हे सगळं आम्हाला मान्य आहे. आणि मुलींची प्रगती व्हावी यासाठी तिथे स्त्रियांनी जावं असं सुद्धा सरकारचं म्हणणं आहे. हे सगळं मान्य आहे. आम्ही 6व्या टप्प्यात आलेलो आहे, आम्ही जायला सुद्धा तयार आहे. पण अतिशय दुर्गम, सरकारच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा तिथे येऊन ते गाव पाहून घ्यावं आणि स्वतः त्याची खात्री करावी ते गाव कसं आहे. माझं नाव सौ विद्या प्रफुल विजय आहे. सध्या मी अंजनगाव कोकडा येथे कार्यरत आहे आणि मला कुंड हे गाव अति दुर्गम धारणीतलं मिळालेलं आहे. म्हणून माझी एवढीच विनंती आहे की स्वतः खात्री करावी की स्त्रियांसाठी ते प्रतिकूल आहे की अनुकूल आहे आणि आमच्यावर न्याय करावा. खैर, अन्यायग्रस्त शिक्षक, जिल्हा परिषद अमरावती मधील 306 शिक्षकावर ऑनलाईन बदली प्रक्रिया 2022 मध्ये जो प्रचंड प्रमाणात अन्याय झालेला आहे, त्या अन्यायाविरुद्ध आम्ही हे 306 लोक येथे धरणे आंदोलनाला बसलो आहे. ह्या 306 लोकांपैकी यापूर्वीही बरेचसे शिक्षक हे मेळघाटमध्ये गेलेले आहे. दुर्गम क्षेत्रामध्ये त्यांनी 3 ते 12 वर्ष सेवा दिलेली आहे. हे 306 शिक्षक या बदली प्रक्रियेचे जे 4 टप्पे पाडलेले आहे, 4 संवर्ग, संवर्ग 1, संवर्ग 2, संवर्ग 3 आणि संवर्ग 4, या कोणत्याही टप्प्यामध्ये हे शिक्षक नसताना, यांची कोणत्याही प्रकारची यादी प्रसिद्ध केली नसताना, बदली पात्र नसताना, त्या शिक्षकांना सरळ सरळ उचलून अतिदुर्गम भागामध्ये पदस्थापित केलेलं आहे. हा आमच्यावर झालेला प्रचंड मोठा असा अन्याय आहे. म्हणून आमचं शासनाला असं विनंती आहे की आम्ही बदलीच्या कोणत्याही टप्प्यामध्ये नसताना सुद्धा आम्हाला तुम्ही जे दुर्गम क्षेत्रामध्ये सेवा दिली, हा जो 6वा टप्पा कोणत्या, म्हणजे जे बदलीचे 4 संवर्ग पाडले, त्या 4 संवर्गामध्ये हे शिक्षक बसत नसताना जो अन्यायकारक असा 6वा टप्पा आहे, ही संपूर्ण बदली प्रक्रियाच एकंदरीत चुकीची आहे आणि हा 6वा टप्पा त्यातला अतिशय अन्यायकारक व चुकीचा आहे. हा टप्पा रद्द करावा ही आमच्या शासनास विनंती आहे.
तुमचं? देवेंद्र खैरे।